विद्यार्थ्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहराचा धोका वाढला आहे. बुलडाणा येथील 8 विद्यार्थी फिलिपाईन्सला मेडिकलच्या शिक्षणासाठी गेलेले होते. दरम्यान केंद्र शासनाच्या परवानगीने ते बुलडाणा शहरात 18 मे रोजी परतले. त्यांना जिल्हा प्रशासनाने येथील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले होते. 14 दिवस पूर्ण होण्याच्या 1 दिवसाआधी एक 24 वर्षीय विद्यार्थी प्रशासनाला न सांगता घरी परतला. त्यानंतर तो मित्रांसोबत फुटबॉल खेळला. काहींच्या संपर्कात आला. एका हेअर सलूनमध्ये त्याने कटिंग देखील केली. सदर विद्यार्थ्याचा रिपोर्ट रात्री उशिरा प्राप्त झाल्याने आणि तो पॉझिटिव्ह आल्याने यंत्रणेचे एकच पथक या युवकाला घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेले असता त्यांना तो फरार झाल्याचे आढळून आले. सदर युवकाला तात्काळ उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्याच्या कुटुंबातील 8 जणांना व हेअर सलूनमधील 2 जणांना क्वारंटाईन करण्यात आले. शिवाय त्याच्या निवास परिसरातील संपर्कात आलेल्या काही लोकांना होम क्वारंटाईन करण्याचे सांगण्यात आले आहे. धाडणका परिसर सील बंद करण्यात आला आहे. या युवकाचे वडील जिल्हा नियोजन विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे धाड परिसर जिल्हा नियोजन विभागाचे कार्यालय तसेच हेअर सलून परिसराचे आरोग्य यंत्रणेने निर्जंतुकीकरण केले आहे. हा युवक क्वारंटाईन करण्यात आलेल्या हॉटेल समोरील रस्तेही बंद करण्यात आले आहेत.